2017-2015 टी परमिट 2019 टी परमिट विशेष म्हणजे 2021 ची पेट्रोल प्लस सीएनजी प्रायव्हेट गाडी पण आपल्याकडे अवेलेबल आहे. या ज्या गाडीची किंमत जर बघितलं गेलं तर तुम्हाला गाडी फक्त आणि फक्त गाडीची किंमत मित्रांनो 6,60,000 रुपयामध्ये. टॅक्सी परमिटमध्ये गाडी पाहिजे तर आपल्याकडे ती पण गाडी अवेलेबल आहे मित्रांनो 7,21,000 रुपयामध्ये तुम्हाला ही गाडीचा रेट आहे. पेट्रोल सीएनजी मध्ये गाडी आहे MH14 मध्ये गाडी आपल्याला 4,75,000 रुपयांमध्ये मिळून जाईल. टॅक्सी परमिट मध्ये न्यू लुक मध्ये डिझेल व्हेरियंट मध्ये दोन गाड्या अवेलेबल आहेत. दोन्ही गाड्या फर्स्ट ओनर आहेत. या दोन्ही गाड्याची किंमत बघितली गेलं तर 9.5-9.5 लाख रुपयाला तुम्हाला पेट्रोल सीएनजी मध्ये गाड्या पाहिजे असतील न्यू लुक मध्ये तर आपल्याकडे ते पण अवेलेबल आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जय महेश ऑटोमॉलच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण भरपूर काही रिस्पॉन्स चालू आहे जय महेश ऑटोमॉलच्या यूट्यूब चॅनलला. जसं की आपण डिझायरचा पाठीमागचा व्हिडिओ बघितला त्यामध्ये आपण पूर्ण डिझायर दाखवल्या, सीएनजी डिझेल अशा भरपूर व्हिडिओ आपण डिझायर आपल्याला दाखवल्या आहेत. तर मित्रांनो, आज आपल्यासाठी घेऊन आलेलो इर्टिगांचा भरपूर स्टॉक की ज्याच्यामध्ये आपल्याकडे 2017-2015 टी परमिट 2019 टी परमिट असा भरपूर पूर्ण स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे आणि विशेष म्हणजे 2021ची पेट्रोल प्लस सीएनजी प्रायव्हेट गाडी पण आपल्याकडे अवेलेबल आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला कंटिन्यू बघा, पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये भरपूर काही बघण्यासारखं आहे. जय महेश ऑटोमॉलच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट नोटिफिकेशन्स मिळून जातील व्हिडिओची, नवीन काय स्टॉक आला आहे, नवीन काय आलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला भेटून जाईल. तर चला सुरुवात करूया आपण आजच्या आपल्या स्टॉकला. तर आपली जी पहिली गाडी आहे मित्रांनो 2017ची इर्टिगा व्हीडी आहे. गाडी आहे इर्टिगा व्हीडी आहे 2017. गाडी सिंगल ओनर आहे, गाडीचं इन्शुरन्स व्हॅलिड आहे. जर बघितलं गेलं तर ओव्हरऑल कंडिशन एकदम सुपर कंडिशनला आहेत. गाडीला फॉग लॅम्प जे आहेत ना, एकदम अट्रॅक्टिव्ह फॉग लॅम्प पण बसवलेले आहेत. MH08 सिंगल ओनर गाडी आहे जी गाडी इर्टिगा व्हीडी आहे. त्याचं इन्शुरन्स देखील फुल व्हॅलिड आहे. इंटेरियरचे कुशन बघितलं मित्रांनो तर कुशन एकदम कडक कंडिशनला आहे, एकदम लेझर कुशन आहे. आपण गाडीमध्ये एक म्हणजे तुम्हाला एक सिंगल थोडाफार खर्च पण नाही ठेवला म्हणजे कुशनच्या बाबतीत म्हणा. कंडिशन ओव्हरऑल अनटच नॉन ॲक्सिडेंटल सील टू सील गाडी आहे एकदम. मित्रांनो, या ज्या गाडीची किंमत जर बघितली गेलं तर तुम्हाला गाडी फक्त आणि फक्त 8,75,000 रुपयामध्ये ही गाडी मिळून जाईल. स्क्रीनवर एक नंबर दिलेला आहे, त्या स्क्रीनवरच्या नंबरवर देऊन तुम्हाला गाडीचे फोटोज वगैरे पाहिजे असेल तर मागून घेऊ शकता. तर मित्रांनो, नेक्स्ट गाडी जी आहे ती आहे 2015ची इर्टिगा व्हीडी आहे. ही गाडी सध्या थर्ड ओनर आहे, हिचं इन्शुरन्स एक्सपायर आहे, दोन टायर नवीन, बाकीची ओव्हरऑल जी कंडिशन आहे एकदम गुड कंडिशन आहे. इंजिन वगैरे टाईट कंडिशनला गाडी आहे, तुम्ही कुशन वगैरे पण बघू शकता. गाडी सुपर टाईट कंडिशनला 2015ची इर्टिगा व्हीडी आहे. सध्या गाडी थर्ड ओनरमध्ये आहे. गाडीची किंमत मित्रांनो 6,60,000 रुपयामध्ये 2015ची इर्टिगा व्हीडी आहे तुम्हाला मिळून जाईल. अदर डिटेल्ससाठी तुम्ही जरूर कॉन्टॅक्ट करू शकता. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहितच आहे कारण सेकंड हँड फोर व्हीलरमध्ये ज्या पण माणसाचं रोजचं रेग्युलरचं उठणं बसणं आहे किंवा रेग्युलरचं विचार चालू आहे तर त्याच्यामध्ये असं आहे की बाबा इर्टिगा डिझेल व्हेरियंट बंद झाल्यापासून शोरूमला खूप काही रेटचा तफावत पडलेला आहे आणि सध्या मार्केटला डिझेल इर्टिगाचे हाय रेटमध्ये गाड्या सध्या चालू आहेत. तर काही कस्टमरची अपेक्षा असते, काहीच रिक्वायरमेंट असते की टॅक्सी परमिटमध्ये गाडी पाहिजे तर आपल्याकडे ती पण गाडी अवेलेबल आहे. ही नेक्स्ट जी गाडी आहे 2017ची टॅक्सी परमिट इर्टिगा व्हीडी आय आहे. गाडी सध्या सेकंड ओनर आहे. ऑल पेपर व्हॅलिड आहेत गाडीचे, तुम्हाला पेपर्सबद्दल काही टेन्शन नाही आहे. त्याच्यामध्ये जर गाडीची टायर कंडिशन बघितली तर टायर कंडिशन एकदम कडक आहे. त्याच्यामध्ये पुढचे टायर जवळजवळ 95% आहेत, पाठीमागचे टायर 70% आहेत. त्यामध्ये गाडीची जी कंडिशन आहे इंटेरियरमध्ये कुशन वगैरे सगळं टाईट आहे. तुम्हाला याच्यामध्ये ऑइल बदली, सर्व्हिसिंग, चालर चिलर नॉर्मल खर्च करून गाडी तुम्ही डायरेक्ट टेक अँड ड्राईव्ह सिच्युएशनला आहे. आणि या जर गाडीचं स्पेसिफिकेशन जर काही बघितलं गेलं तर या गाडीला डबल एअरबॅग पण अवेलेबल आहे. जेणे की 2017 व्हीडी आयला एअरबॅग म्हणजे एअरबॅग कंपनीने अवेलेबल केलेले आहेत. दोन एअरबॅग आहेत. साईड मिरर जर बघितले तर पॉवर साईड मिरर आहेत की आपल्याला एकदम कंडिशनमध्ये गाडी आहे. 1,31,000 किलोमीटर झालेली गाडीची रनिंग आहे. गाडीचं इंजिन, सस्पेन्शन, गिअरबॉक्स
ह्याच्यावर आपण टाईटली फोकस करून गाडी देतो, कारण काय इथून गाडी घेतल्याच्या नंतर चार लोकांमध्ये गाडीचं नाव व्हावं, जयमेश ऑटोमॉलचं नाव व्हावं. त्याच्यामुळे इंजिन, सस्पेन्शन, गिअरबॉक्स कोणत्याच गाडीमध्ये तुम्ही बेफिकर राहा. 2017 सेकंड ओनर टॅक्सी परमिट गाडी मित्रांनो 7,21,000 रुपयामध्ये तुम्हाला ही गाडीचा रेट आहे. आणि यूट्यूबला आपण जे रेट देतो त्या रेटमध्ये तफावत होत नाही आहे, ते रेट आपण मॅक्झिमम फायनल देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर मित्रांनो त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर पेट्रोल CNGमध्ये जर गाडी बघायला गेलात तर पेट्रोल CNGमध्ये गाडी आहे MH14 2014 पेट्रोल प्लस CNG. मित्रांनो ही जर गाडी बघायला गेलात तर LXi पेट्रोल प्लस CNG इर्टिगा गाडी आहे. LXi बेसिक मॉडेल आहे. त्याच्यामध्ये टायर कंडिशन वगैरे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की टायर कंडिशन एकदम कंडिशन चांगली आहे. त्याच्यामध्ये इंजिन, सस्पेन्शन, गिअरबॉक्स या पण कंडिशनमध्ये आपण ठेवलेला आहे. कुशन गाडीला आत्ताच केलेलं आहे आणि गाडीची जी ओव्हरऑल बॉडीलाईन आहे, बॉडीलाईन पण एकदम कडक कंडिशनला आहे. तर मित्रांनो 2014 पेट्रोल प्लस CNG LXi व्हेरियंट गाडी आपल्याला 4,75,000 रुपयांमध्ये मिळून जाईल. त्यानंतर जर बघितलं गेलं न्यू लुक गाड्या पाहिजेत, कस्टमरची भरपूर रिक्वायरमेंट आहे की न्यू लुकचा माल ठेवा. त्याच्यामध्ये आपल्याकडे टॅक्सी परमिटमध्ये न्यू लुकमध्ये डिझेल व्हेरियंटमध्ये दोन गाड्या अवेलेबल आहेत. MH05 दोन गाड्या आहेत, 2019 आणि ही पण 2019 LDI मॉडेल आहेत. ज्या दोन्ही पण गाड्या, गाड्याची किलोमीटर रेटिंग 1,00,000 वर झालेले आहे. तर मित्रांनो या दोन्ही गाड्याची कंडिशन तुम्ही जर बघत असाल तर व्हिडिओमध्ये पूर्ण कंडिशन तुम्हाला दिसत आहे. टायर कंडिशन ओके आहे, कुशन आपण आत्ताच टाकलेलं आहे आणि टायर कंडिशन गाडीची चारही टायर ओके कंडिशनला आहेत. आणि आपण कुशनमध्ये, टायरमध्ये किंवा या ज्या छोट्या छोट्या गोष्टी पण असतील या छोट्या छोट्या गोष्टीवर पण भरपूर काही लक्ष देतो आणि कस्टमरला आपल्याकडून फुल चांगली सर्व्हिस भेटावं, कारण गाडी इथून गेल्याच्यानंतर गाडीचं नाव निघावं ह्यासाठी आपण भरपूर काही प्रयत्न करतो आणि भरपूर त्याच्यावर फोकस करतो. तर ओव्हरऑल जी आहे कंडिशन LDI मॉडेल तर तुम्ही बघू शकता, दोन एअरबॅग LDI असून सुद्धा दोन एअरबॅग अवेलेबल आहेत आणि हिला देखील दोन एअरबॅग, सेकंड गाडीला पण दोन एअरबॅग अवेलेबल आहेत. दोन्ही गाड्या फर्स्ट ओनर आहेत, पेपर कंडिशन ओके आहे, इन्शुरन्स वगैरे सगळं चालू आहे. तुम्हाला याच्यामध्ये जर या दोन्ही गाड्याची किंमत बघितली गेलं तर 9.5-9.5 लाख रुपयाला या दोन्ही गाड्या आपल्याला मिळून जातील. 2019 इर्टिगा LDI डिझेल मॉडेल 9,50,000 रुपयामध्ये गाडी आपल्याला मिळून जाईल. या गाड्या डिझेल बघितल्या, जर तुम्हाला पेट्रोल CNGमध्ये गाड्या पाहिजे असतील न्यू लुकमध्ये तर आपल्याकडे ते पण अवेलेबल आहेत. 2021 गाडी आपल्याकडे अवेलेबल आहेत, एक नाही तर दोन गाड्या अवेलेबल आहेत. पेट्रोल प्लस CNG VXi गाड्या आहेत दोन्ही पण. एक 2021 व्हाईट कलर MH14 आहे आणि एक 2021 MH48 गाडी अवेलेबल आहे. तर या दोन्ही गाड्यांचं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल की या दोन्ही गाड्याची कंडिशन एकदम कडक आहे. सिल्वर कलर एक आहे आणि एक व्हाईट कलरमध्ये गाडी आहे. तर या दोन्ही गाड्या ज्या आहेत ओव्हरऑल कंडिशन एकदम कडक कंडिशनला आहेत. किलोमीटर रिडिंग 1,00,000 किलोमीटर रिडिंग झालेले आहे दोन्ही पण गाड्याच्या. आणि मित्रांनो एरटेगाची जी पेट्रोल प्लस CNG गाडी आहे ही कंपनी फिटेड पेट्रोल प्लस CNG गाडी आहेत. दोन एअरबॅग पण गाडीला अवेलेबल आहेत आणि टायर कंडिशन गाडीची चारही टायर ओके कंडिशनला आहेत. आणि आपण कुशनमध्ये, टायरमध्ये किंवा या ज्या छोट्या छोट्या गोष्टी पण असतील या छोट्या छोट्या गोष्टीवर पण भरपूर काही लक्ष देतो आणि कस्टमरला आपल्याकडून फुल चांगली सर्व्हिस भेटावं, कारण गाडी इथून गेल्याच्यानंतर गाडीचं नाव निघावं ह्यासाठी आपण भरपूर काही हे करतो, प्रयत्न करतो आणि भरपूर त्याच्यावर फोकस करतो. या दोन्ही गाड्या आहेत ना फक्त आणि फक्त व्हाईट कलरमध्ये जर गाडी घेतली आपण तर व्हाईट कलर गाडी 11,51,000 रुपये आणि जर सिल्वर कलर गाडी घेतली तर सिल्वर कलर गाडी फक्त आणि फक्त 11,25,000 रुपये. त्या ज्या पेट्रोल CNG तुम्ही गाड्या आत्ता बघितल्यात व्हिडिओमध्ये या जयमेश ऑटोमॉलच्या लातूर शाखेला गाड्या अवेलेबल आहेत. लातूर शाखेचा नंबर आहे, तुम्ही फोटो डिटेल्स वगैरे घेऊ शकता तिथल्या. आणि मित्रांनो जयमेश ऑटोमॉलच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सिरीजला पण असाच प्रतिसाद देत राहा. धन्यवाद.